हॅलो एव्हरी वन आय वेलकम यू ऑल टू द अथर्ज अकॅडमी जसं की आपण कालच्या व्हिडिओजमध्ये प्रिपोजिशन हा पार्ट पाहिला होता ते तीन चार पाहिले होते आपण प्रिपोरेशन तर आज आपण पुढील प्रिपोरेशन पाहणार आहोत आय होप यू आर एन्जॉईंग दिस सेशन्स चला तर आज आपण टू पाहूया टू आपण कधी कर यूज करतो बघा जर आपण एखाद्या गोष्टीकडे जातो आहे ठीक आहे ना गोष्टीकडे जातो आहे मी हां गोष्टीकडे जातो आहे म्हणजे एखाद्या आपण स्कूलला चाललो आहे बरोबर ना फॉर एक्झाम्पल शी इज गिव्हिंग मनी टू हिम डिरेक्शन आहे डिरेक्शन दाखवतो या ठिकाणी ठीक आहे म्हणजे कसं तिच्याकडनं त्याच्याकडे पैसे चालले आहेत किंवा कैफ ही इज अ वन ऑफ आर स्टुडंट इन नाईन क्लास नाव ही विल बी इन टेन्थ कैफ इज गोइंग टू लंडन कैफ लंडनला जातो आहे असं म्हणतो मी किंवा आय एम गोईंग टू स्कूल मी शाळेला चाललो आहे ठीक आहे कोरोना उघडल्यानंतर सर्व जाणार आहेत हा बघा ड्रायव्हर आहे मस्तपैकी मुलं काय खुश आहेत यार गुड तर हे काय आय एम गोईंग टू स्कूल म्हणजे काय मी शाळेला जात आहे टू स्कूल टू म्हणजे काय कडे शाळेकडे जातोय शाळेला जातोय शाळेला ठीक आहे आय एम गोइंग टूवर्ड स्कूल आणि टू स्कूलमध्ये काय फरक आहे असं तुम्ही विचाराल ठीक आहे ना टू स्कूल म्हणजे कसं डेफिनेटली सर्टन आहे की मी शाळेला जाणार आहे बरोबर ना आय एम गोइंग टू जिम बरोबर ना आय एम गोईंग टू ग्राउंड बरोबर ना असं म्हणतोय आय एम गोईंग टूवर्ड्स जिम म्हणजे कसं मी जिमकडे कडे चाललो आहे जिमच्या दिशेने चाललो आहे इट्स नॉट सर्टन की मी जिममध्ये जाईल किंवा दुसरीकडे जाईल हे कन्फर्म नाही आहे समजते का तुम्हाला टुवर्ड्स म्हणजे कशा त्या दिशेने चाललो आहे मी त्या दिशेने चाललो आहे मी शुअर नाही की मी त्याच ठिकाणी जाईल दुसरीकडे पण जाऊ शकतो कळक्या मारून बरोबर तू, बरो ना आपण असं आपण कधी पण गोईंग टू टूच जातो स्कूल टुवर्ड्स कधी जात नाहीत आपण बरोबर ना आणि जायला पण नाही पाहिजे टुवर्ड्स टूच तूँच जायला पाहिजे आपण तर आता पुढचं पाहूया आपण ठीक आहे डायरेक्शन ते तुम्ही तुमच्या आले लक्षात ओके चला पुढे जाऊया आपण आपण ॲज अन इन्फिनेटिव्ह पण यूज करतो टू चा बरोबर ना टू से टू केअर टू टेक टू सॉल्व बरोबर ना फॉर एक्झाम्पल ही वॉन्ट्स टू मीट यू म्हणजे काय त्याला तुला भेटायचं आहे असं म्हणतोय द केम हेअर टू प्ले ते खेळण्यासाठी इकडे आलेले आहेत हे बघा दिज आर दी गर्ल्स तर या काय खेळण्यासाठी इकडे आलेले आहेत असं म्हणतोय आपण किंवा यू केम हेअर यू केम हेअर टू लर्न समथिंग न्यू तुम्ही इथे काहीतरी नवीन शिकण्यासाठी आलेले आहात बरोबर ना ॲज दिस आर द स्मॉट चॅम्प्स जवळपास सर्व लोकांना सरळ गोष्टी समजलेल्या आहेत सर आपल्या क्लासमध्ये क्वेश्चन विचारता आणि सर्वांना येत आहे म्हणजे कसं त्यांचा हेतू जो आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे या ठिकाणी ॲज यू कम हिअर टू लर्न समथिंग न्यू ओके वी अर्न टू लिव्ह आपण जगण्यासाठी कमवतो हो ना आर यू गेटिंग दिस पॉइंट ओके गुड ॲज दन इन्फिनिट पण तुम्हाला समजलं याला जास्त एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही आहे दुसरं पाहूया आपण कसं एखादं लिमिट किंवा एखाद्या सर्टन पिरियडसाठी पण यूज करतो आपण लिमिट म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल बघा पेट्रोल प्राइस रोज अप टू एटी रुपीज लिमिट एन अप टू इथपर्यंत बरोबर ना इथपर्यंत असं म्हणतोय किंवा द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड अप टू टेन ए एम दहा वाजेपर्यंत रिझल्ट डिक्लेअर केला जाईल असं म्हणतोय आपण बरोबर ना हे इज अप टू दी मार्क अप टू द मार्क म्हणजे कसं जे काही रिक्वायर्ड होती क्वालिटी जे काय क्वालिटी रिक्वायर्ड होती ती आहे म्हणजे अप टू दी मार्क आहे तो पर्सन असं म्हणतोय आपण किंवा वी वर्क नाईन टू सिक्स मंडे टू सॅटरडे टू म्हणजे कसं एक पर्टिक्युलर सर्टन पिरियड डिफाइन करण्यासाठी आपण टू चा यूज करतो या ठिकाणी वी वर्क नाईन टू सिक्स मंडे टू सॅटरडे या बघा मॅम आहेत या ही इज आय थिंक शी इज इन्जॉइंग इन्जॉईंग अलॉट वर्क ही इज लुकिंग क्वाइट हॅपी हो ना वी वर्क नाईन टू सिक्स मंडे टू सॅटरडे मेनी ऑफ यू युअर पेरेंट्स माय बी वर्किंग इन कंपनी सो दे नो व्हेरी वेल नाईन टू सिक्स मंडे टू सॅटरडे बरोबर ना तुमच्यापैकी बऱ्याच साऱ्या लोकांचे नऊ ते सहामध्ये किंवा नऊ ते पाचमध्ये मंडे टू सॅटरडे काम करत असतील पॅरेंट्स इवन काही लोकांचे तर आता सुद्धा करत आहेत चला आता पुढे जायचं आपण आता ओके बघा आता रेशो पण दाखवण्यासाठी आपण यूज करतो रेशो हो ना रेशो दाखवण्यासाठी पण यूज करतो आपण म्हणजे कसं रेशोसाठी पर्पजसाठी किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्टसाठी पण आपण दाखवतो म्हणजे कसं डोंट वरे हेट्स वन टू वन म्हणजे कसं ह्या सीनकडे असतो त्याच्या फायटिंग असेल फायटिंगमध्ये असतं आता आपले भांडण झालेले आहेत आपल्या मित्रासोबत किंवा एखाद्या आपल्या दुश्मांसोबत भांडण झालेले आहेत तुमच्याकडे पाच लोक येतं अपोजिट पार्टीला पण पाच लोक येतं मग एखादा मित्र आपला असतो शिंग्या पांग्या काही तो काय म्हणतो अरे नको कपूर वन टू वन आहे तर बघू काय होईल ते होईल तसं डोंट वरे हेट्स वन टू वन बघू काय होईल ते होईल एकाला आहे चला समजलं का तुम्हाला ओके मी काय रेशो आहे रेशो आहे तर कसं आता सध्या आपल्या कोरोना चालू आहे सो जर आपले काही मेडिकल फॅसिलिटीज आहेत जे काही डॉक्टर्स आहेत नंबर ऑफ डॉक्टर्स काय आहेत इट्स वन टू हंड्रेड वन टू थाउजंड जे, जे काय असेल रेशो होतो आपण काय तो रेषो दाखवण्यासाठी पण यूज करतो आपण या ठिकाणी दुसरं पाहूया तर पर्पज बघा या ठिकाणी आय डिओटेड माय लाईफ टू एज्युकेशन आय डिओटेड माय लाईफ टू एज्युकेशन किंवा किंवा टू एज्युकेशन मीन्स काय टू एज्युकेट पीपल म्हणजे मी माझी लाईफ पूर्ण डेवोट केलेली आहे डिवोटेड केलेली आहे लोकांना एज्युकेट करण्यासाठी किंवा आय वॉकिंग वर्किंग हार्ड टू गेट सक्सेस आय एम वर्किंग हार्ड टू गेट सक्सेस किंवा टू प्रूव्ह माय सेल्फ हा बघा पांड्या पांड्या हा काय करतोय वर्क हार्ड वर्क करतोय कशासाठी टू गेट सक्सेस त्याला यशस्वी होण्यासाठी तो हार्ड वर्क करतोय म्हणजे काय पर्पज दाखवतोय ना आय वर्किंग हार्ड फॉर वॉट टू गेट सक्सेस आय होप यू गेट दिस थिंग्स इंडरेट ऑब्जेक्ट कसं असते बघा इंडरेट ऑब्जेक्ट म्हणजे कसं बघूया आपण या ठिकाणी रेखा घेऊ रोज टू हिम टू हिम कोणाला दिले त्याला दिले असं म्हणतोय आपण इथं कोणाला स्पेसिफिकली सर्टन आहे का कोणी डायरेक्टली काय सांगतं कोणाबद्दल नाही सांगत ना ओके किंवा आय लव्ह दॅट प्लेस दिस इज आय फिल टावर रिअली आय लव्ह सच ए प्लेस सच ए ब्युटिफुल प्लेस आय रिअली लव्ह दॅट प्लेस दॅट प्लेस टावर आहे मी दाखवली तुम्हाला या ठिकाणी म्हणून तुम्हाला समजते की काय प्लेस आहे फक्त असं म्हटलं तर आय लव्ह दॅट प्लेस समजलं नसताना इनडायरेक्टली बोलतो मी या ठिकाणी नॉर्मली आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण याचा यूज करतो किंवा हे स्टेइंग दॅर हे इज स्टेइंग दॅर कुठे मामाच्या घरी मामाच्या घरी मामा मामीच्या घरी आताकडं नाना नाण्याकडं जे काय असेल ते माहिती नाही एक्झॅक्टली कुठे जातो ते कुठे राहतो येतो समजत इंडायरेक्ट ऑब्जेक्टसाठी पण आपण यूज करतो कशाचा तोचा चला दुसरं पाहूया आपण दुसरा यूज पाहूया आपण काय येते आपण साठी पण विचार करू टाइम ह्याच्यासाठी पण हे करतो बघा आपण टाइम सांगण्यासाठी पण व्हॉट इज टाइम इट्स टेन टू टेन व्हॉट व्हॉट डज इट मीन इट मीन्स नऊ वाजकर पचास मिनिट म्हणजे काय दहा मिनिट कमी आहे दहा वाजण्याला असं म्हणतो मी इट्स टेन टू टेन मिनिट्स काय दहा मिनिटे कमी आहे दहा वाजण्यासाठी किंवा इट्स ट्वेंटी टू फाय म्हणजे काय चार वाजून चाळीस मिनिटे झालेले आहेत म्हणजे काय वीस मिनिटे कमी आहेत पाचला टू म्हणजे कसं कमी आहेत हे दर्शवण्यासाठी आपण यूज करतो या ठिकाणी बरोबर ना इट्स ट्वेंटी टू फायव्ह म्हणजे कसं वीस मिनिट कमी आहेत पाच वाजण्यासाठी असं म्हणतो मी या ठिकाणी हे बघा दुसऱ्या एक्झाम्पल आय एम प्रॅक्टिसिंग हार्ड टू अचीव गोल्ड मेडल आय एम प्रॅक्टिसिंग हार्ड टू अचीव गोल्ड मेडल किंवा गेट सिलेक्टेड इन टेम

जेव्हा आपण जायचं असं म्हटलं होतं जेव्हा पण जाण्यासाठी यूज केला आपण जाण्यासाठी काय यूज केला आपण टू यूज केला मी शाळेला जात आहे बरोबर ना बरोबर ना मी शाळेपासून येत आहे बरोबर ना मी शाळेकडून येत आहे असं म्हणण्यासाठी मी काय म्हणेल आय एम कमिंग फ्रॉम स्कूल आय एम कमिंग फ्रॉम हॉस्पिटल बरोबर ना मी शाळेकडून येत आहे बरोबर ना मी शाळेतून आलो मी हॉस्पिटलमधून आलो असं म्हणण्यासाठी आपण हे करतो डायरेक्शन येतानाचे डायरेक्शन दाखवण्यासाठी ओरिजिन दाखवण्यासाठी पण आपण यूज करतो एखाद्या एखाद्या साठी पण आपण फ्रॉमचा यूज करतो फॉर एक्झाम्पल बघा आय एम फ्रॉम लातूर माझं नेटिव्ह प्लेस काय आहे लातूर हे माझं नेटिव्ह प्लेस आहे तर मी काय म्हणतोय आय एम फ्रॉम लातूर ओरिजिन बघा किंवा या ठिकाणी द फ्रूट हॅज फॉलन फ्रॉम द ट्री द फ्रूट हॅज फॉलन फ्रॉम द ट्री किंवा द विंड ब्ल्यू फ्रॉम द ईस्ट म्हणजे काय पूर्वेकडून वारा वाहतो बरोबर ना पूर्वेकडून वारा व्हायला जे काय असेल ते समजते तुम्हाला दिस लेटर इज फ्रॉम द प्रिन्सिपल प्रिन्सिपलपासून हे लेटर आलेलं आहे बरोबर ना तू जर म्हटलं असेल काय काय प्रिन्सिपलकडे चाललंय पण फ्रॉम म्हणजे काय प्रिन्सिपलपासून आलेलं आहे आपल्याकडं बरोबर ना हे आपल्याकडे आलं आहे दिसलेटर इज फ्रॉम द प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपलने पाठवलेलं आहे ले लेटर असं म्हणतो मी किंवा वेअर डू यू कम फ्रॉम कुठून येतो मी तू कुठे राहतोस बरोबर ना तो नेटिव्ह प्लेस काय तुझं ओरिजिन काय असं विचारतो आपण त्यावेळेस काय म्हणतो आन्सर काय असेल तेव्हा बेसिकली आय एम फ्रॉम जर्मनी बट नाव डेज आय लिव्ह इन बॉम्बे एखादा फॉरेनरला विचारलं आपण आपल्या एखाद्या मित्राला विचारलं बरोबर ना तर तो काय म्हणू व्हेअर डू यू कम फ्रॉम असं जर म्हटलं मी तर तो काय म्हणाल बेसिकली आय एम फ्रॉम जर्मनी बट नाव डे इज आय लिव्ह इन बॉम्बे समजलं का तुम्हाला म्हणजे काय तो मूळचा जर्मनी आहे ओरिजिन त्याचा जर्मनी आहे प्लेस जे आहे ते जर्मनी आहे बट डे सध्याला तो बॉम्बेमध्ये राहतोय आय होप यू गॉट दिस थिंग्स किंवा तुम्हाला एखादी फ्रॉम माय साईड असं म्हणतो तुझ्या वेळेस आपण एकशे ज्यावेळेस एखादा तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ट्रीट वगैरे देतो आहे आपण त्यावेळेस काय म्हणतो दिस इज फ्रॉम माय साईड म्हणजे एखादी गिफ्ट आहे एखादी पार्टी आहे ट्रीट आहे बघा आता हा पहिलं पण काय म्हणतोय दिस इज फ्रॉम माय साईड ओके म्हणजे कसं ज्या वेळेस आपल्याला आपल्या माझ्याकडून आहे एखादं ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस आपण काय म्हणतो माय साईड असं म्हणतो ही इज फ्रॉम माय साईड असं म्हणतो माझ्याकडे नाही तो माझ्या बाजून आहे असं म्हणतो आपण ज्यावेळेस गेम वगैरे खेळतो त्यावेळेस असं असतं चला पुढे जायचं मग आपण आता फ्रॉमचा यूज दुसरा पाहूया आपण दुसरा यूज पाहूया आपण जाऊ शकत कॉज असतो कॉज म्हणजे काय कारण एखाद्या गोष्टी मागचं कारण समजून घेण्यासाठी पण आपण काय करतो क्वाजचा यूज करतो सॉरी फ्रॉमचा यूज करतो आपण कॉज सांगण्यासाठी म्हणजे कसं इव्हन इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी पीपल डाय फ्रॉम हंगर म्हणजे एकविसाव्या शतकात सुद्धा लोक भूकमारीनं उपास मारीनं मरताय हे बघा हे लोक येत हे छोटे छोटे मुलं येतं यांची न्यूट्रिशन भेटले नाही यांना व्यवस्थित यांना जे काही डायट आहे भेटले नाही व्यवस्थित प्रॉपर डायट नाही भेटलं त्याच्यामुळे हो काय कुपोषणापासून सफर होत आहे हे लोक सध्याला तर काय फ्रॉम हंगर म्हणजे काय उपासमारीमुळे भूकमरीमुळे एकविसाव्या शतक सुद्धा लोक मरत आहे असं म्हणतोय मी या ठिकाणी दुसरं बघूया आपण हे सफरिंग फ्रॉम फिवर हे सफरिंग फॉर फ्रॉम फिवर म्हणजे काय तो ताप ताप आले त्याला तर तो काय तापीमुळे सफर करतोय है। समजते ना तुम्हाला ओके दुसरं पाहूया आपण डायड फ्रॉम हार्ट अटॅक तो हार्ट अटॅक मुळे मेला बरोबर ना जंटलमन वेंट अवे गेले जेंटलमन आपले हे कशामुळे हार्ट अटॅकमुळे तर काय कारण आहे फ्रॉम हार्ट अटॅक एखाद्या गोष्टीचं कारण गोष्टी मागचं कारण सांगण्यासाठी पण काय आपण फ्रॉमचा यूज करतो बरोबर ना चला सांग पा हो दुसरं पाहूया आपण आता तर आय होप एवढे आपण फ्रॉमचे एवढे यूज पाहिलेत आणि एवढे सफिशियंट आहेत जर एखादा राहिला असेल किंवा तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कॉल करू शकता कमेंटमध्ये टाकू शकता का तर आता आपण ओहोरला बघूया आपण ठीक आहे ओहोरसाठी ओहोरचा यूज कधी करतो आपण नॉर्मली यूज टू शो थिंग्स व्हर्टिकली अभाव म्हणजे हो। कसं व्हर्टिकली अभाव हो गोष्टी आहेत म्हणजे कसं एक्झॅक्ट ओव्हर व्हर्टिकली म्हणजे सरळ दिशेनं वर अभाव आहेत आणि जर लिमिटेड डिस्टन्सवर हो आहेत लिमिटेड डिस्टन्सवर आहेत खूप जास्त डिस्टन्स नाही जर जा खूप जास्त डिस्टन्स असतं तर आपण काय यूज केलं असतं अभाव यूज केला असतं अभाव हे यूज केलं असतं आपण एक लिमिटेड डिस्टन्सवर आहेत आणि ते कव्हर पण व्हायला कव्हरिंग पण आहे ते जे वर गोष्ट आहे ते कव्हर पण करायला लागेल एखाद्या गोष्टीला जे काय आपण रेफर करतो त्या गोष्टीला आणि ते कॉन्टॅक्टमध्ये पण असेल ठीक आहे ना किंवा ते कॉन्टॅक्टमध्ये असेल तरी पण आपण त्याला यूज करतो म्हणजे कसं विथ एन अम्रेल्ला ओवर माय हेड विथ एन अम्रेला ओवर माय हेड आय वॉज एबल टू प्रोटेक्ट माय सेल्फ फ्रॉम रेन बरोबर ना काय म्हणतो मी या ठिकाणी विथ एन अम्रेल्ला ओवर माय हेड आय वॉज एबल टू प्रोटेक्ट माय सेल्फ फ्रॉम रेन असं म्हणतो मी या ठिकाणी सर, ले ले, ते कसं जी अमरेला आहे त्यानं काय कव्हर केलेलं आहे ना तुम्हाला पूर्ण कव्हर केलेला आहे आणि ते ओवर पण आहे आणि कव्हर पण केलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे काय यूज केलं या ठिकाणी ओव्हर ओव्हर माय हेड डोक्याच्या ओवर आहे जे की कव्हर करायला लागले पूर्ण ओके दुसरं पाहूया आपण आय पुट माय हँड्स ओव्हर माय इयर्स आईज का सर तुम्ही जे तुमच्या हातात येतं तर ते काय डोळ्यावर ठेवलेत किंवा कानावर ठेवलेत आपण गांधीजीचे माकडं आहे आपल्याला बरोबर ना कानावर ठेवलेलं माकड माहिती माँगा आहे आपल्याला त्यानं काय केलं ते कॉन्टॅक्ट के पण असतो आणि आपल्या हाताने कानाला पूर्ण कव्हर का पण केलेलं असतं डोळ्यावर जर ठेवलेलं असेल आईजवर ठेवलं असेल तर काय ते कॉन्ट्रॅक्टमध्ये पण आहे आणि पूर्ण आईजला कव्हर करतो आपल्या हातात तर आपण त्या ठिकाणी काय यूज करतो ओहोर असं यूज करतो बरोबर ना दुसरा यूज पाहूया आपण आता ओहरचा बघा अ फ्लॉक ऑफ ब्युटिफुल बर्ड्स फ्लाइंग ओवर अ ब्रिज म्हणजे काय अ फ्लॉक ऑफ ब्युटिफुल बर्ड्स फ्लाइंग ओवर अ ब्रिज म्हणजे काय या ठिकाणी दिज आर द ब्युटिफुल बर्ड्स दे आर द ब्रिज म्हणजे कसं काहीतरी लिमिटेड डिस्टन्सवर काहीतरी अंतरावर ब्रिजच्या वरून पक्षी उडताय असं म्हणतो मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे कसं ओव्हर अ ब्रिज म्हणजे कसं काहीतरी वरून व्हर्टिकली अभाव काहीतरी सर्टन डिस्टन्स आहे खूप जास्त डिस्टन्स नाहीये तर त्या डिस्टन्स वरून पक्षी उडताय असं म्हणतोय किंवा दुसरं एक्झाम्पल पाहत या ठिकाणी शी पुट द ब्लँकेट ओव्हर हिज बॉडी शी पुट द ब्लँकेट ओव्हर हिज बॉडी म्हणजे कसं ते ना पूर्ण ब्लँकेटने तिची बॉडी कव्हर केलेली आहे बरोबर ना शी पुट द ब्लँकेट ओव्हर हिज बॉडी असं म्हणतो मी ब्लँकेटनं पूर्ण कव्हर केलेली आहे ती बॉडीला असं म्हणतो या ठिकाणी मी म्हणजे कसं यू आय का माय बॉडी बरोबर ना असं म्हणण्यापेक्षा आय का माय बॉडी विथ ब्लँकेट मी ब्लँकेटने माझी बॉडी कव्हर केलेली आहे तसंच शी पुट द ब्लँकेट ओव्हर हिज बॉडी शी कव्हर्ड हिज बॉडी असं म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल शी पुट द ब्लँकेट ओव्हर हिज बॉडी असं म्हणतोय मी समजलं तुम्हाला ओव्हर म्हणजे काय पूर्णपणे कव्हर करतं या ठिकाणी तर दुसरा यूज पाहूया आपण काय आहे तो तर कसं नॉर्मली ओव्हर म्हणजे कसं जरा ओव्हरच व्हायला लागला याचं असं म्हणतो ना आपण मेनी टाईम्स आपण काय म्हणतो कधी कधी हिचं हिचं जरा ओहरच व्हायला लागलं याचं जरा ओहरच व्हाय लागलंय आपण कधी कधी मित्राला म्हणतो तुझं जरा ओहरच व्हायला लागलं असं वाटत नाही करा तुला त्यावेळेस मित्राचा एकदम बडाय बडाय फेकत असतो त्यावेळेस काय म्हणतो आपण असं वाटत नाही का तुला थोडंसं ओव्हर व्हायला लागलं तुझं हां तर त्यावेळेस आपण ओव्हर यूज करतो म्हणजे कसं टू से मोर दॅन रेफरन्स टू एज नंबर अमाऊंट और एथिंग जे कसं जरा जास्तच व्हायला लागले एजच्या मॅटरमध्ये नंबरच्या मॅटरमध्ये किंवा अमाऊंटच्या मॅटरमध्ये आपण फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल पाहूया आपण आय थिंक ही मस्ट बी ओव्हर फिफ्टी आय थिंक ही मस्ट बी ओव्हर फिफ्टी म्हणजे कसं तो पन्नासच्या ओव्हर आहे असं वाटतंय मला बरोबर ना तुला काय करायचं किती कावर वय असणार असं पण आपलं असतंय नॉर्मली लेडीजमध्ये जास्त असतं झालं असं मुलींमध्ये मुले आणि लेडीज थोडंसं कसं एजला जास्त कन्सर्न असतात थोडंसं पोरांचं काय नाही आपले छपरी पोरं छपरी पोरं नाही पोरं पण हुशार असतात सॉरी पोरांनो पोरा एवढं काय कन्सर्न नसतो त्यांचं वेगळंच असतं मग क्रिकेट मग क्रिकेट फुटबॉल या गोष्टी जास्त इंगेज असतात त्या थोडंसं बाहेर इंगेज असतात ठीक आहे ही मस्ट बी ओव्हर फिफ्टी म्हणजे काय तर तो पन्नासच्या वर असायलाच पाहिजे असं मला वाटतंय असं म्हणतो मी किंवा ओव्हर फिफ्टी पर्सेंट ऑफ द कंपनी शेअर आर ओन्ड बाय द गव्हर्नमेंट म्हणजे काय पन्नास टक्केपेक्षा वर जे कंपनीचे शेअर आहेत तर ते गव्हर्नमेंटच्या मालकीचे आहेत गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत असं म्हणतोय आपण म्हणजे कसं ओव्हर फिफ्टी पर्सेंट ऑफ द कंपनी शेअर आर ओन्ड बाय द गव्हर्नमेंट समजलं का तुम्हाला हे ओके मिस्टर ठाकरे इज ओव्हर फोर्टी मिस्टर ठाकरे इज ओव्हर फोर्टी म्हणजे कसं त्याचा वर चाळीसच्या ओवर आहे असं म्हणतो ओव्हर फोर्टी म्हणजे काय चाळीसच्या ओवर आहे किंवा ही ओन द इलेक्शन विथ टू मिलियन वोट्स ही ओन द इलेक्शन विथ टू मिलियन वोट्स म्हणजे काय तो दोन मिलियन्स वोट जास्त वोट घेऊन काय जिंकलेला आहे असं म्हणतोय आपण त्यानं जे काही इलेक्शन आहे तर ते काय दोन मिलियन्स वोट घेऊन जास्त वोट घेऊन जिंकलेला आहे असं म्हणतो मी या ठिकाणी आय होप तुम्हाला समजलेलं आहे तर आज थोडंसं आपण एक्झाम्पल्स जास्त घेतोय आपल्याकडे एक स्टुडंट आहे आपले खुशी ठाकरे म्हणून तिने म्हटलं होतं की सर तुम्ही एक्झाम्पल जास्त घेतात आणखी प्लेअर होईल तर त्याच्यामुळे आपण थोडेसे एक्झाम्पल्स जास्त घेतलेले आहेत आज आपण दररोज घेतलेला आहे थँक यू बेटा खुशी तुझ्या सजेशन्सवर आपण काम केलेलं आहे जेणेकरून सर्वच मुलांना फायदा होईल असेच तुम्ही सर्वजण सजेशन देत जा आपण त्याच्यावर आप नक्की काम करत जाऊ तर ओव्हरचा आपण दुसरं पाहूया आपण यूज काय होतो बघा ओव्हर हिटिंग ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ओव्हर हिटिंग द ओव्हर हिटिंग ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस स्पेसिफिकली फिकली बॅटरी लीड्स टू एक्सप्लोजन जे काय आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत जर ते ओव्हर हिट झाले तर काय होतं एक्सप्लोजन होतं एक्सप्लोजन होतं म्हणजे काय होतं त्यांचा बार होतो काय होतो बार होतो बार समजून घ्या थोडस म्हणजे कसं एक्सप्लोर्ड होतात एक्सप्लोर्ड होतात ओव्हरहिट झालं झाल्या ओव्हर झाली म्हणजे जास्त हिट झाली जा ना हे बघा आता इंजिनच्या ओव्हर हिटिंग हो झाल्याच्यामुळे काय झालं ब्लास्ट झाला या ठिकाणी बरोबर ना ब्लास्ट झाला या ठिकाणी कारचा इंजिनचा ब्लास्ट झालेला या ठिकाणी तुम्ही समजू शकत असाल या ठिकाणी ओव्हरहिटिंग तुमच्या आलं ओव्हरचा यूज आला लक्षात तुमच्या सर तर आपण दुसरा यूज पाहूया आपण आता आय थिंक ओव्हरचा यूज एवढी सफिशियंट आहे एवढी यूज ओव्हरची सफिशियंट आहेत जर तुम्हाला काही वाटत असेल कन्फ्युजन असेल तुम्ही विचारा आपण सविस्तर डिस्कशन करू आपण तर आता जा, आपण पुढे जाऊया अभाव बघा अभावचा यूज कुठे करतो आपण बघा नॉर्मली म्हणजे कसं फार अभाव विदाऊट ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट म्हणजे कसं अभोव म्हणजे कसं खूप वर आहे जास्त वर आहे नॉर्मली कसं कम्पॅरेटिव्हली वर आहे या ठिकाणी आपण काय करतो नॉर्मली एक रेफरन्स देतो समजा यापेक्षा खूप जास्त वर आहे असं म्हणतो आपण म्हणजे कसं कम्पॅरिझन असल्याचं कम्पॅरेटिव्ह या ठिकाणी आपण बोलतो आपण कसं बघा या ठिकाणी माय हाऊस इज सिच्युएटेड

कसं अबोव युअर हेड अबोव युअर हेड म्हणजे कसं डोक्याच्या वर काढायचे तुला बरोबर ना स्ट्रेट ओवर काढायचे किंवा द स्काय किंवा सन इज अभोव द हेड जे काय आकाश आहे किंवा स सूर्य आहे तो काय डोक्याच्या वर आहे आपल्या खूप वर आहे ना त्याच्यामुळे आपण यूज केलं या ठिकाणी दुसरं पाहूया आपण एक्झाम्पल अबोचं एक्झाम्पल पाहूया म्हणजे कसं खूप जास्त वर म्हणजे कसं द काइट्स रोज अबोव द स्काय द काइट्स रोज अबोव द स्काय हे बघा चिमणी चिमणी पिल्लू पिऊ काय म्हणायचे ते म्हणू शकता तुम्ही या लिटल स्वीट गर्लला तर हे काय करते असे परत पद पर चालले आपल्या मित्रांकडे मग असे पाच सहा मित्र एकत्र येणार आहेत ते मग ते पतंग उडवणार आहेत मग त्यांचा पतंग काय पूर्ण असा वर जाणार आहे कुठं ढगांच्या वर जाणार आहे तर आपण काय म्हणतो जेव्हा गेला आपण त्यावेळेस म्हणणार आहेत आपण काय म्हणतो काय काहीच रोज हा हो बहुदिस काय म्हणजे कसं ढगांच्या वर गेलेला आहे पतंग या ठिकाणी बरोबर ओके ज्या वेळेस आपण टेम्परेचरचा यूज करतो टेम्परेचर आपल्या डिनोट करता असते म्हणजे कर कसं एखाद्या गोष्टीच्या वर गेलेले टेम्परेचर असं म्हणतो आपण जो कसं टेम्परेचर ऑफ द हिंगोली इज ओव्हर फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस हिंगोली जो जिल्हा आहे त्याचं टेम्परेचर जे आहे तर ते काय पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेलेलं आहे असं मला सांगत असेल तर काय म्हणतो मी टेम्परेचर ऑफ हिंगोली इज अभोव फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस समजलं ना तुम्हाला टेम्परेचर रिगार्डिंग आपण अभोव घेतो ओव्हर नाही घेत त्या ठिकाणी ओव्हर फोर्टी फाय डिग्री सेल्स एवढं अप्रोप्रिरेट नाही वाटत नॉर्मली बेसिक आपण ओव्हर आणि अभाव एक्सचेंजमध्ये यूज करू शकतो मॅक्झिमम ठिकाणी आपण एक्सचेंज करू शकतो पण जे काय मी तुम्हाला कंडिशन सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला यूज नाही करता येत आपल्याला ओव्हर आणि अभावला ना एक्सचेंज नाही करता येत ठीक आहे दुसरं पाहूया आपण एक्झाम लास्ट नाईट इज टेम्परेचर बहुत अभाव वन नॉट फाय डिग्री सेल्सिअस लास्ट नाईट मागच्या रात्री त्याचा टेम्परेचर त्याचा ताप जो होता तर तो एकशे पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होता असं कोण म्हणतात डॉक्टर म्हणताय कोणाला आपल्या पॅरेंट्सला जे कोण असेल त्याला कन्सर्न रिगार्डिंग पर्सनला समजाय का तुम्हाला म्हणजे जो ताप होता तो एकशे पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होता असं म्हणतोय आपण या ठिकाणी तर आय होप तुम्हाला समजतं हे बऱ्यापैकी समजायला लागले ओके तर आपण पुढे जायचं का आपण चला पुढे जाऊया आपण तुम्हाला क्लिअर आहे हे बघा आपल्याला काय इंग्लिश ग्रामर खूप असं अवघड नाही असे एकदम हसत खेळत शिकायची आपल्याला आपण एकदम रिलॅक्समध्ये शिकतो सध्याला कोणाला काही डाऊट नाही कोणाला काही प्रेशर नाही असं चिंता करायची अजिबात गरज नाही इथे कोणाला चिंता करायची गरज नाही तर असं एकदम आपण हसत खेळत हसे मजा करत आपण पूर्ण ग्रामर क्लिअर करणार आहेत आणि मी तुम्हाला एक मी अश्युरिटी देतो जर तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओज पाहिले आणि रेग्युलर जे काय असाइनमेंट आहे ते कम्प्लीट केलं तर मी तुम्हाला शुअरली सांगतो तुमची इंग्लिश एकदम परफेक्ट होणार आहे एकदम परफेक्ट होणार आहे इंग्लिश आपण क्लासमध्ये पण आपण डिस्कस केलेली आपण जी पण गोष्ट एखाद्या हातामध्ये घेतली आणि जी पण आपण गोष्ट करतो की शंभर टक्के क्लिअर करतो आपण शंभर टक्के आपण त्या ठिकाणी परफेक्ट असायलाच पाहिजे आपलं एम असतं आपल्या क्लासमधील शंभर टक्के स्टुडंट्सला शंभर टक्के कंटेंट शंभर टक्के चॅप्टर्स शंभर टक्के सब्जेक्ट समजलाच पाहिजे आणि त्याला ते करता आलंच पाहिजे ठीक आहे तर आपण आता अभावचा दुसरा यूज पाहूया आपण चला बघा ज्यावेळेस नॉर्मली आपण एक सिरियल आहे समजा एका एक समजा कसं सेंटेन्स असणार सेंटेन्स एक दोन तीन चार सेंटेन्स आहे तर एकापेक्षा ओवर मला असं सांगायचं आहे तेव्हा आपल्याला आपण अभोवचा यूज करतो म्हणजे कसं सिरियली अपवर्ड पोझिशन असं म्हणतो मी तर कसं तुम्हाला सांगतो आपण हजेरी क्रमांक आपण ज्या वेळेस अटेंडन्स देत असतो क्लासमध्ये आपण बिलबोरे असतो कसं कारण की जर एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याच्यानंतर किंवा तिच्यानंतर माझा नंबर आहे असं म्हणतो आपण कसं राहुलस नंबर वॉज अभोव माइन कसं बिफोर अगोदर आहे ना तो राहुलचा नंबर अगोदर आहे माझ्या तर मी काय फोकस करणार राहुलवर कसं अगोदर आहे हे सांगण्यासाठी पण आपण काय करतो राहुल अभाऊचा यूज करतो आपण या ठिकाणी कसं दुसरं पाहूया फॉलो द इंस्ट्रक्शन्स गिव्हन अबाव यू विल बी पनिश्ड हे बघा पेंट्या पनिशमेंट भेटते याने इन्स्ट्रक्शन फॉलो केलेलं नाही तर याला काय पनिशमेंट भेटते या ठिकाणी यू डोंट फॉलो द इन्स्ट्रक्शन गिव्हन अबाव यू विल बी पनिश्ड तुम्हाला समजलं आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं आहे बऱ्यापैकी समजलं ना कसं राहुलचा नंबर माझ्यावर आहे तर मी राहुलला फोकस केला या ठिकाणी बघा इथं राणी राणीला फोकस केले राहुलनं हिला फोकस केलेले कारण की त्याचा नंबर हिच्यानंतर आहे असं कन्सिडर करू आपण या ठिकाणी समजलं का तुम्हाला क्लिअर झालं हे चला पुढे जाऊया आपण आता अभाऊचे पण एवढे यूज बऱ्यापैकी आय थिंक एवढे सफिशियंट आहे तुमच्यासाठी तर आपण आता अंडरला पाहूया आपण अंडर तर हे बघा आता मांजर आवडता प्राणी आहे माझा तर माझ्या घरी मांजर आहेत मी खूप खेळत असतो मांजरांसोबत ठीक आहे आय रिअली लव्ह कॅट्स ठीक आहे भेटल्यानंतर आपण डिस्कस करू कॅटबद्दल कधीतरी कसं व्हर्टिकली बिलो ह्या गोष्टी सांगण्यासाठी व्हर्टिकली बिलो हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतो अंडरचा यूज करतो म्हणजे कसं कवरिंग पण असतं या ठिकाणी जसं बघा टू ओव्हर जसं ओव्हर होतं ना ओव्हरच्या एक्झॅक्ट अपोजिट एक्झॅक्ट म्हणण्यापेक्षा अपोजिटमध्ये जर ज्या ज्या ठिकाणी यूज करतो आपण कसं वरून का ओव्हर जे आहे ते वरून कव्हर करतो अंडर म्हणजे कसं खाली आहे खाली कव्हर व्हायला लागले म्हणजे कसं दुसरं पहा द कॅट इज सिटिंग अंडर द टेबल द कॅट इज सिटिंग अंडर द टेबल म्हणजे मांजर आहे तर ती काय टेबलच्या खाली बसलेली आहे ओके दुसरं पाहिजे तर एक्झाम्पल किंवा वी कॅन सिट अंडर दॅट लेमन ट्री टू गेट रिलॅक्स्ड आपण ट्रेकिंगला गेलेलो आहेत नॉर्मली आम्ही बऱ्याच वेळेस ट्रेकिंगला जात असतो आपण एक व्हिडिओ पण पब्लिश केलेला आहे बरोबर ना आपण एक व्हिडिओ पण पब्लिश केलेला होता मेमरीज म्हणून मेमरीज म्हणून तर आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं आपण झाडाखाली बसलो होतो सर्वजण अबडे सर कॅम्प होतात आपले त्या ठिकाणी आपण कसं रिलॅक्स होण्यासाठी झाडाखाली बसतो आपण काय म्हणतो मग त्या ठिकाणी वी कॅन सेट अंडर दॅट लेमन ट्री टू गेट रिलॅक्स्ड मुलं म्हणतात कधी कधी आता थकलो आहे आपण त्या लिंबाच्या झाडाखाली बसूया आपण बसू शकतो आपण रिलॅक्स होण्यासाठी असं म्हणतो आपण बरोबर ना दुसरं पाहूया आपण द मॅन रेस्टेड अंडर द ट्री द मॅन रेस्टेड अंडर द ट्री हा बघा हा जो माणूस आहे तर तो, तो काय रेस्ट करतो अंडर ट्री अंडर आहे ट्रेने कव्हर आहे याला ठीक आहे ना ह्याच्या खाली आहे बरोबर ना चला दुसरं पाहिजे आपण वेन आय लुक्ड थ्रू द विंडो ऑफ द एयरप्लेन आय सॉ क्लाउड्स अंडर आस ठीक आहे मी जेव्हा विमानाच्या खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा मी माझ्या खाली ढग पाहिले अंडर आस बरोबर ना म्हणजे कसं तुम्ही वर होतात ना तुझ्या तुमच्या अंडर क्लाउड्स होते म्हणजे खाली होते तुमच्या अंडर क्लाउड होते बरोबर ना हे या ठिकाणी यूज केलं किंवा दुसरं पाहुयाचं एक्झाम्पल पाहायला गेलं समजा पा हो दुसरं पाहूया आपण काय काय करता येईल तर तुम्हाला व्हर्टिकली डाऊनवर्ड जे समजलं का तुम्हाला व्हर्टिकली बिलो हे समजलं का तुम्हाला अंडरचा यूज दुसरं पाहूया आपण आता यूज टू इंडिकेट इन टू किंवा कंडिशन म्हणजे कसं कोणी माझ्या अंडर काम करत म्हणजे कसं एखादा कनिष्ठ दर्जा आहे समजा कनिष्ठ दर्जा किंवा एखाद्या माझ्या अंडर कोणी काम करत बरोबर ना आमची ट्रेनिंग यांच्या अंडर होते समजा बरोबर ना माझी ट्रेनिंग द्या सरांच्या अंडर झालेली आहे असं म्हणतो आता बरोबर ना तर आपण काय करतो मी किंवा यांच्या अंडर काम करतो फॉर एक् एक्झाम्पल पाहूया आपण इन टू म्हणजे ती कंडिशन कंडिशन म्हणजे कसं एखादी कंडिशन म्हणजे समजा अंडर मेंटेनन्स अंडर रिपेअरिंग असं म्हणतो ना आपण कंडिशन आहे स्टेट या ठिकाणी कंडिशन दाखवतो या ठिकाणी तर पाहूया एक्झाम्पल कसं कसं वी वर्क अंडर पाटील म्हणजे कसं मी पाटीलच्या अंडर काम करतो आम्ही असं म्हणतोय आपण या ठिकाणी किंवा जसं कंडिशन बघायला गेलं द हाऊस इज अंडर रिपेअर हाऊस इज अंडर रिपेअर किंवा अंडर मेंटेनन्स असं म्हणू शकतो आपण या ठिकाणी जे कसं सध्या जी स्थिती आहे जी स्थिती आहे घराची तर ती काय रिपेअरिंग चालू आहे त्या घराची असं म्हणतोय आपण किंवा मेंटेनन्स चालू आहे मध्ये आहे हे घर आपण राहू शकत नाही या ठिकाणी असं म्हणायचं या ठिकाणी किंवा आता फेमस असतं बघा द रोड इज अंडर कन्स्ट्रक्शन द रोड इज अंडर कन्स्ट्रक्शन गो स्लोली बरोबर ना बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आपण हे बघा नॉर्मली सिव्हिल इंजिनियर्सला खूप छान माहिती आहे ह्या गोष्टी त्यांना खूप फेस करावं लागतं तर कसं रोडवर लिहिलेलं असतंय द रोड इज अंडर कन्स्ट्रक्शन द किंवा वर्क इज अन इन प्रोग्रेस असं पाहतो ना आपण गो स्लोली असं असतं दुसरं पाहूया आपण दिस डिपार्टमेंट इज अंडर क्लास वन ऑफिसर हे काही जे डिपार्टमेंट आहे तर ते क्लास वन ऑफिसरच्या अंडर येतं तर सर्वांनी गपचिप गोमानं काम करायचं कसं गोमानं व्यवस्थित काम करायचं असं म्हणतोय आपण या ठिकाणी अंडर तुम्हाला समजतं आहे ना बरापैकी क्लिअर झाला असेल असं वाटतं मला या ठिकाणी दुसरे पाहूया आपण यूज अंडरचा इंडिया इज प्लेइंग प्लेइंग नाइसली अंडर कोहलीज कॅप्टन्सी कोहली इज अ ग्रेट पर्सनॅलिटी ही इज प्लेईंग व्हेरी नाईसली ही इज इन्स्पिरेशन फॉर मेनी स्पोर्ट्स पर्सन्स तर काय इंडिया इज प्ले प्लेईंग नाईसली अंडर कोहलीज कॅप्टन्सी म्हणजे काय कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये अंडर कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये इंडिया खूप छान खेळतो या ठिकाणी असं म्हणतोय आपण म्हणजे अंडरचा यूज येऊच अंडर बऱ्यापैकी ना तुम्हाला तर हे माझ्या अंडर काम करत आहे कोहलीच्या अंडर इंडिया खूप छान छान खेळतोय हो बरोबर ना हे डिपार्टमेंट क्लासमधून ऑफिसरच्या अंडर येतं आम्ही सरांच्या अंडर काम करतो किंवा आमची ट्रेनिंग राय सरांच्या अंडर झालेली आहे असं म्हणतो ना आपण बरोबर ना युअर आर अंडर ऑब्झर्वेशन असं पण म्हणतो आपण कधी कधी बरोबर ना युअर अंडर ऑब्झर्वेशन असं पण असतं यूज हे यूज बघा बरं का यूज महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या यूज तर आय थिंक आपण अंडरला बऱ्यापैकी के कव्हर केलेला आहे तर आपण आता बिलो जाऊया बिलो म्हणजे कसं बघा आता जे अबव आहे त्याच्या अपोजिट बिलो असतं सिम्पल लॉजिक आहे जे अबो आहे त्याच्या अपोजिट बिलो असतं जी ओवर आहे त्याच्या अपोजिट अंडर असतं सिम्पल आहे थोडंसं लॉजिकली स्टडी करायला शिका लॉजिकली स्टडी जो, आपण जोपर्यंत करू आपण आपल्या काहीतरी लॉजिक हे करा आपण आपल्या आपल्या काहीतरी लॉजिक बनवायचे <laughs> असतात स कोणतं पण गोष्ट समजा आता मी जास्त ठीक आहे आपण कधी लॉजिक बदल नंतर डिटेलमध्ये डिस्कस करू आपण सध्या आपण डिलोवर थांबूया ठीक आहे ना कसं या ठिकाणी यूज टू शो थिंग्स एट लोअर लेवल म्हणजे कसं अंडर जे होते ते कसं कवर होते आणि कमी अंतर होता अंडर म्हणजे कसं कमी होता अंतर आणि कवर होत होते ते पूर्ण गोष्ट या ठिकाणी काय करतो थिंग्स एट लोअर लेवल आहे म्हणजे कसं आय सॉ अ ब्युटिफुल गार्डन बिलो द हिल साइड हिल साइड आहे त्याच्या खाली बऱ्यापैकी खाली आहे बऱ्यापैकी अंतर खोल त्याच्या तिथं तर मी काय केलं एक ब्युटिफुल गार्डन पाहिलेलं आहे बघा ही साईड हिल साईडचं गार्डन आहे आणि हे साइडला इकडे मोठं हिल आहे ठीक आहे तर हे समजलं का तुम्हाला आय अ ब्युटिफुल गार्डन बिलो द हिल साइड ओके चला देर इज अ बिग बॉक्स बिलो द पेंटिंग एक पेंटिंग आहे लटकवलेली आहे कुठंतरी आणि त्याच्या खाली एक मोठा बॉक्स आहे असं म्हणायचं मला बरोबर ना इथे कवर होत नाही आहे बरोबर ना जर कवर होत असेल तर मी काय म्हटलं असतं देर इज अ बिग बॉक्स अंडर द पेंटिंग असं म्हटलं असतं मी कवर होत नाही त्याच्यामुळे काय फक्त so, लटकवलेली पेंटिंग आणि त्याच्या खाली एक बॉक्स ठेवलेला आहे मोठा त्याच्यामुळे मी काय म्हटलं देर इज बिग बॉक्स बिलो द पेंटिंग दुसरं पाहूया आपण दुसरं पाहूया एक्झाम्पल आपण पोट दॅट लॅम्प बिलो अलमारी ती जी अलमारी आहे तिच्या खाली लॅम्प ठेवा असं म्हणतोय मी समजते ना ओके दुसरं पाहूया आपण वेन आय लुक्ट थ्रू द विंडो ऑफ द एअरप्लेन आय सो अ क्लाउड बिलो हे बघा काही फ्लांडरला जात होता ना काही फ्लांडरला चालला होता आपला तर आपण काय तर त्यानं काय खिडकीतून खाली पाहिलं खिडकीतून खाली पाहिलं विमानाच्या तर त्याला काय तिथे ढग दिसले खाली तर तो भेटला मला आणि काय म्हटला सर वेन आय लुक थ्रू द विंडो ऑफ द एअरप्लेन आय सॉ बिलो अस मी जेव्हा सर मी जेव्हा खिडकीच्या खाली बघतील विमानातून तेव्हा मला माझ्या खाली ढग दिसली असं म्हटलं कैफ समजले ना बरोबर ना पहिला आपण टू मध्ये पाहिलं कैफ गोईंग टू लंडन असं पाहिलं होतं ना तर तो आता कैफ आहे तो बसून चाललाय आणि त्यानं पाहिलं खाली तर त्याला ढग दिसले आणि तो येऊन सांगतोय मला बरोबर ना चला दुसरं पाहायचं आता एक्झाम्पल ओके चला हे बघा आता येतं आपण राणीला फोकस केलं होतं त्या ठिकाणी माय नंबर इज बिलो राणी नंबर माझा नंबर कुठे राणीच्या खाली तर मी राणीला फोकस केला या ठिकाणी बरोबर ना ज्यावेळेस अटेंडन्स चालू आहे मी त्यावेळेस राणीला फोकस केलं कारण का राणीचा नंबर माझा नंबर आहे राणीच्या नंतर माझा नंबर आहे तर मी राणीला फोकस केलं जसं तिने प्रेझेंट दिली तसं मग मी नंतर नेक्स्ट जो नंबर असेल त्याला मी उठून येस सर असं काही ते म्हणणार आहे ओके दुसरं पाहूया आपण एक्झाम्पल यू मी रेफर द पॉईंट्स घेवन बिलो यू मी रेफर द पॉइंट्स घेवन बिलो बरोबर ना जे काही खाली दिलेले पॉईंट्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता हे जो सर्वांना माहिती से फॅमिलीअर खूप फॅमिली फॅमिलीअर आहे कसं रीड द बिलो अँड आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स जो काही खाली दिलेला पॅसेज आहे तर तो रीड करा आणि आन्सर्स द्या क्वेश्चन असं म्हणतो आपण बरोबर ना तर तुम्हाला बिलोचं पण बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे असं वाटतं मला जर काय फर्दर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत कन्सर्ट करा आपण त्याच्यावर खूप छान प्रकारे डिस्कशन करू ठीक आहे तर आपण इथे थांबूया आज जे काय पुढचे राहिलेले प्रपोजिशन्स आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघ सांगूया किंवा जर तुम्हाला प्रपोजिशन जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही आता तुम त्याला हे करा मला कमेंट करा मी त्याच्यावर आणखी जास्त कसं एक्सप्लेन करता येईल त्याला आपल्या व्हिडिओमध्ये आणखी जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर जसं की मी तुम्हाला म्हटलं आज आज आपल्या खुशीने मला सजेशन दिलं होतं की सर तुम्ही एक्झाम्पल्स जास्त घ्या तर आपण जास्त एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी जर कोणाला काय वाटत असेल सजेशन किंवा आणखी जर वाटलं जर आपण असं केलं तर आणखी फायदा होईल मुलांचा तर तुम्ही ते सजेशन देऊ शकता तर आपण मी तुम्हाला आश्वर देतो की आम्ही त्याच्यावर काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू ठीक आहे ना चला तर आपण थांबूया इथं आय होप यू एन्जॉय दिस सेशन चलो ब बाय हॅव अ ग्रेट टाईम आणि अरे सॉरी एक मिनटं असाइनमेंट पण आहे असाइनमेंट पण आपल्याला करायचं आहे आज आपण जे काही पाहिले प्रपोजेशन ज्याचं ज्याचा काही एक एक यूज पाहिला आपण एका प्रिपोजिशनचा जेवढे जेवढे यूज यूज दिलेत तर प्रत्येक यूजचे मिनिमम थ्री सेंटेन्सेस बनवायचे आपल्याला काय जेवढे प्रिपोजिशन मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये जे जे काही यूजेस एक्सप्लेन केले आपण रिगार्डिंग सांगितलं नाही या प्रिपोजिलचा यूज या ठिकाणी होतो त्या ठिकाणी होतो यूज तर त्याच्या रिगार्डिंगमध्ये आपल्याला प्रत्येक यूजवर आपल्याला मिनिमम तीन सेंटेन्स बनवायचे आहेत किती मिनिमम थ्री सेंटेन्सेस बनवायचे आहेत आपल्याला एका यूजवर तर आय होप तुम्ही सर्वजण मिनिमम थ्री सेंटेन्स बनव बनवताल जास्त बनवले तर काही प्रॉब्लेम नाही बरं का इट्स व्हेरी गुड जर जास्त बनवले तर खूप छान आहे ठीक आहे तर मला तुमच्या सर्वांकडून एक एक, एक तीन तीन सेंटेन्स प्रत्येक यूजवर आलेले पाहिजेत चलो थँक्यू बाय